स्वागत आहे आवडनिवड किचनमध्ये। रोजच नाश्त्याला काय करायचं हा प्रश्न नेहमीच पडत असतो। चला तर मग आज काहीतरी नवीन पदार्थ करूया। इथे मी एक मोठी वाटी रवा घेतलेला आहे, वजनामध्ये 400 ग्रॅम आहे। 3 शिजवलेले बटाटे घेतलेले आहेत, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, 8-9 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 1 चमचा जिरं घेतलेलं आहे। लसूण, हिरव्या मिरच्या व जिरं खलबत्त्यामध्ये बारीक कुटून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने बारीक केलेलं आहे आणि आता शिजवलेले बटाटे किसून घ्यायचे आहेत। हाताने कुस करून घेऊ शकता किंवा मॅश करू शकता, पण त्यामध्ये थोड्या थोड्या गाठी राहू शकतात, त्यामुळे अशा पद्धतीने किसून घेतले तर पीठ मळल्यानंतर मऊ गोळा होतो। किसलेले बटाट्यामध्ये मिरची लसूणचं कूट घालायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर व चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद घालायची आहे। हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये थोडा थोडा करून रवा घालायचा आहे व हाताने मिक्स करून घ्यायचा आहे। रवा एकदम घालायचा नाही, कारण बटाटे लहान मोठे असले तर त्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं। अशा पद्धतीने हाताने व्यवस्थित मिक्स करून पिठासारखा गोळा करून घ्यायचा आहे। आता हे एकदम घट्ट झालेलं आहे आणि आता याला आपण 15-20 मिनिटासाठी झाकून ठेवूया। 20 मिनिट झालेले आहेत आणि पहा हा गोळा किती मऊ झालेला आहे। सुरुवातीला मळून घेतलं तेव्हा खूप घट्ट होता आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। पोळपाटाला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि हाताला सुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आता मोठ्या लिंबाच्या आकारा इतकं गोळा घेतलेला आहे आणि आपल्या आवडीनुसार गोल किंवा चौकोनी अशा वड्या करून घ्यायच्या आहेत। मी इथे चौकोनी करते आहे आणि हे आपल्याला तळायचं नाही, अगदी 2 चमचे तेलामध्येच ही रेसिपी होणार आहे। तव्यावर 2 चमचे तेल टाकायचे आहे आणि सगळीकडे पसरून घ्यायचं आहे आणि कमी गॅसवरतीच हे फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला वड्या। तुम्ही तळून सुद्धा घेऊ शकता, पण अशा पद्धतीने केल्या तर जास्त तेलही लागत नाही आणि तेलकट पदार्थ खायला सारखं सारखं कंटाळा येतो, त्यामुळे असे पण खूप छान होतात। आणि आता दुसरी वडी करून तव्यावरती टाकूया। अशा पद्धतीने सर्व वड्या चौकोनी करून घेत आहे मी। या वड्या मध्यमाच्यावरतीच अशा डीप फ्राय करायच्या आहेत आणि 1 मिनिटानंतर पलटून घ्यायच्या आहेत। हळूच पलटायच्या आहेत, कारण तेल उडण्याची शक्यता असते। याच पद्धतीने सर्व वड्या गोल्डन ब्राऊन रंगावरती डीप फ्राय करून घ्यायच्या आहेत। खूप छान झालेल्या आहेत आणि आता तव्यावरती दुसऱ्या वड्या टाकूया। इथे माझ्या सर्व वड्या फ्राय झालेल्या आहेत, किती छान झालेल्या आहेत पहा, अजिबात ऑइली नाही। तव्यावरचं सर्व तेल संपलेलं आहे, अगदी 2 चमचे तेलामध्ये सर्व वड्या फ्राय झालेल्या आहेत। या वड्या तुम्ही कुठल्याही चटणीसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता किंवा अगदी काही नसेल तरीसुद्धा अशाही गरम गरम खूप छान लागतात। त्यामध्ये आपण लसूण, जिरं, हिरव्या मिरच्या घातलेल्या असतात, त्यामुळे खूप छान लागतात। एकदा नक्की करून पहा। आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आवडनिवड किचनमध्ये। धन्यवाद।